इस्लामपूर शिवणी आप्पारावपेट जलधारा भागामध्ये अतिवृष्टी ठगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने इस्लामपूर शिवणी आप्पारावपेट जलधारा भागातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत, तर गावालगत असलेल्या नाल्यांनी देखील धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचं पाणी इस्लामपूर येथील काही सखल भागांमध्ये घुसल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे. इस्लामपूर येथील काही सखल भागांमध्ये पुराचं पाणी घुसल्याने येथील बाबूराव तुळशीराम पवार, उत्तम चव्हाण, तानाजी चव्हाण आणि बंडू हटेकर यांच्यासह दलित वस्तीमध्ये पाणी घुसल्याने येथील नागरिक भयभीत झाले असून अनेकांच्या घरात पाणी शिरतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 1972 ची पुनरावृत्ती होती की काय अशी परिस्थिती सध्याला इथे बघायला मिळतीय. नदी नाल्याला आलेल्या पुरामुळे नांदेड किनवट महामार्ग बंद झाला असून आप्पाराव पेठ येथील थोरा मालगुजारी तालवाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. इस्लामपूर निर्मल महामार्ग सुद्धा बंद पडलाय. चिखली नांदगाव पांगरी येथील नाल्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात पूर आलाय, त्यामुळे जनतेचे जनजीवन विस्कळीत झाल्याचं विदारक चित्र बघायला मिळत आहे. परमेश्वर पेशवे, ANews नांदेड. ANews शोध सत्याचा, वेध बातमीचा.